तुमचा पगार कोणालाही न सांगण्याचे 12 फायदे. तुमचा पगार उघड न करण्यामागे वैयक्तिक कारण असू शकतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही माहिती गोपनीय ठेवण्याचे काही अंतर्निहित फायदे नाहीत. तथापि येथे काही संभाव्य फायदे आहेत जे व्यक्ती आपला पगार इतरांना न सांगण्याशी संबंधित असू शकतात. 1. गोपनीयता राखणे. तुमचा पगार खाजगी ठेवल्याने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आर्थिक माहितीवर नियंत्रण ठेवता येते. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण होते. 2. अवांछित निर्णय टाळणे. पगाराच्या आधारावर लोकांच्या पूर्वकल्पना किंवा पूर्वग्रह असू शकतात आणि ते गोपनीय ठेवून आपण इतरांकडून संभाव्य निर्णय किंवा गृहितके टाळू शकता. 3. व्यावसायिक नातेसंबंधांचे संरक्षण. पगाराची माहिती शेअर केल्याने काही वेळा तुलना होऊ शकते आणि सहकाऱ्यांमध्ये तणाव किंवा नाराजी निर्माण होऊ शकते. तुमचा पगार जाहीर न केल्याने तुम्ही सकारात्मक व्यावसायिक संबंध राखण्यात मदत करू शकता. 4. समानता वाढवणे. पगारातील असमानता कामाच्या ठिकाणी असमानता किंवा अन्यायाची भावना निर्माण करू शकते. पगार खाजगी ठेवल्याने अनावश्यक तुलना टाळता येऊ शकते आणि अधिक न्याय्य कामाचे वातावरण निर्माण होऊ शकते. 5. निगोशिएशन पॉवर जतन करणे. तुमचा पगार जाहीर केल्याने भविष्यातील नोकरीच्या ऑफर किंवा पगाराच्या चर्चेदरम्यान तुमची वाटाघाटीची स्थिती कमकुवत होऊ शकते. ते खाजगी ठेवल्याने तुम्हाला त्या वाटाघाटींवर अधिक नियंत्रण मिळते. 6. अवांछित विनंत्या कमी करणे. इतरांना तुमचा पगार माहीत असल्यास ते तुमच्याकडे कर्ज, आर्थिक अनुकूलता किंवा इतर विनंत्यांसाठी संपर्क साधू शकतात. 7. कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे. पगारावर खुलेपणाने चर्चा न केल्याने व्यक्तींना केवळ पगारावर आधारित इतरांशी स्वतःशी तुलना करण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीवर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. 8. अवांछित दबाव रोखणे. एखाद्याचा पगार जाणून घेतल्याने अपेक्षा किंवा खर्च करण्यासाठी किंवा विशिष्ट मानकानुसार जगण्याचा दबाव येऊ शकतो. तुमचा पगार खाजगी ठेवल्याने तुम्हाला असे बाह्य दबाव टाळता येतात. 9. आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे. पगार खाजगी ठेवल्याने व्यक्तींना इतरांच्या मतांचा किंवा अपेक्षांचा प्रभाव न पडता स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. 10. वैयक्तिक नातेसंबंधांचे संरक्षण. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये पगाराची माहिती सामायिक केल्याने कधीकधी तणाव किंवा ताणतणाव होऊ शकतात. पगार खाजगी ठेवून व्यक्ती संभाव्य संघर्ष किंवा अस्वस्थता टाळू शकतात. 11. अयोग्य वागणूक टाळणे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये पगाराची माहिती उघड केल्याने उत्पन्नावर आधारित भेदभाव किंवा पक्षपाती वागणूक होऊ शकते. तुमचा पगार खाजगी ठेवल्याने हे धोके कमी होण्यास मदत होऊ शकते. 12. सांस्कृतिक नियमांचा आदर करणे. काही संस्कृतींमध्ये किंवा सामाजिक मंडळांमध्ये पगारासह वैयक्तिक आर्थिक चर्चा करणे असभ्य किंवा अयोग्य मानले जाऊ शकते. तुमचा पगार खाजगी ठेवून तुम्ही सांस्कृतिक नियम आणि सामाजिक शिष्टाचारांचे पालन करू शकता. शेवटी, पगाराची माहिती सामायिक करण्याचा किंवा रोखण्याचा निर्णय ही वैयक्तिक निवड आहे आणि व्यक्तींनी त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या परिस्थिती, प्राधान्ये आणि संभाव्य फायदे किंवा तोटे यांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.